नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवोदय शेतकरी बचत गट या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहू शकता या सततच्या पावसामुळे तूर पिवळं पडलं आहे, ज्याला मोंबळलं म्हणतो, कारण की बुडामध्ये हवाचं अवगमन म्हणजे श्वासोश्वास घेणं हे शक्य नाही आहे पिकांना, कारण की वापसा कंडिशन नाही आहे. सततच्या पाऊस असल्यामुळे पूर्ण चिखल चिखल आणि त्यामुळे तिकडे हवाचं येणं जाणं बंद झालेलं आहे, मुलांना भेटणं बंद झालेलं आहे, त्यामुळे ही कंडिशन झालेली आहे. खूप पाऊस पडत होता सतत 10-15 दिवस. पाहू शकता कापसाची ही अवस्था झालेली आहे, अगदी बोंड खराब होऊन आतमध्ये. हे पाहा तुम्ही कशा प्रकारे हे सरकी अशी फुटलेली आहे, आतमधली बोंड जागेवर फुटत आहेत. खूप नुकसान झालेलं आहे सततचा पाऊस. तर कधी पावसाचा खंड हे नैसर्गिक संकट आहे, शेतकऱ्यांच्या अगदी मळावत आल्यासारखे आहेत. कधी 25-25 दिवसाचा पावसाचा खंड पडतो, पिके जळतात, तर कधी सतत 20-30 दिवस सारखा रोज पाऊस पडत राहतो. आणि यामुळे अशा प्रकारची अवस्था शेती पिकांची होत आहे. कधी चांगलं दिसणारं पीक हे अचानकच अशा प्रकारे असं वाटत असतं की आता हे पदरात पडणार आहे, आपलं सगळं काही ठीक होईल, पण मातच अशा प्रकारे निसर्गाची अवकृपा ही शेतकऱ्यांवर होत राहते. तुम्ही पाहू शकता ही बोंड अशी काळे पडले, सरकी मातमधली सगळी खराब झालेली आहे. पुढं कापूस सरकी म्हणून आपण नवीन कोंब फुटत आहेत. पहा संपूर्ण चिखलच झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, घंटी दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे पहा कशा प्रकारे हे कापसाचे असे नवीन कोंब फुटत आहेत सरकीमधून. धन्यवाद.